नमस्कार मित्रांनो, मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कायमच अधिराज्य केलंय. अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी चित्रपट, मालिका व रंगमंच अशा तीनही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी काम केलेल्या मालिकांमध्ये असंभव ह्या गोजीरवाण्या घरात, लेक माझी लाडकी, भाग्यविदाता, हम बने तुम बने, माझी तुझी रेशीमगाठ, चार दिवस सासूचे, तर चित्रपटात सिंगम, चकवा, रिस्क, पेज थ्री, सामना, सावली, तर रंगमंचावरील नाटकात हमीदाबाईची कोटी, सोक्षमोक्ष, अखेरचा सवाल, एका घरात होती अशा प्रसिद्ध नाटकांचा समावेश आहे. प्रदीप वेलणकर यांना या गोजीरवाण्या घरात या मालिकेने प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेमच मिळाले. मित्रांनो, अभिनेते प्रदीप वेलणकर आज 75 वर्षाचे असून आजही ते अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी अजय देवगण यांच्यासोबत सिंगम या चित्रपटात काम केलेलं आहे. मित्रांनो, हे झालं प्रदीप वेलणकर यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल. चला तर जाणून घेऊया त्यांच्या परिवाराबद्दल. मित्रांनो, अभिनेता प्रदीप वेलणकर यांची मुलगी सुद्धा चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तर चला जाणून घेऊया संपूर्ण बातमी. तत्पूर्वी आपण जर मराठी चंद्र टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, मधुरा वेलणकर ह्या अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्या लेक असून त्या अभिजित साटम यांची पत्नी व अभिनेते शिवाजी साटम यांची सून आहे. मधुरा वेलणकर यांनी आजवर अखंड सौभाग्यवती, अदांतरी, अशाच एका बेटावर, उलाढाल, एक डाव धोबी पछाड, कॅनव्हास, खबरदार, गिल्टी, गुमनाम है कोई, गोजिरी, जनगण मन, नॉट ओनली मिसेस राऊत, पाऊलवाट, मातीच्या चुली, रंगीबिरंगी, सरीवर सरी, हापूस, शनोशनी अशा अनेक लोकप्रिय चित्रपटात अभिनय केलेला आहे. मधुरा वेलणकर यांनी मधुरंग नावाचं पुस्तकही लिहिलेलं आहे. मधुरा व अभिजित साटम यांना एक मुलगा आहे. तर मित्रांनो, आपल्याला अभिनेते प्रदीप वेलणकर व त्यांच्या मुलीबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्र टीव्हीला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र.